गेली 40 वर्ष झाले मागणी होते जिल्ह्याचं विभाजन व्हावं. आता आपण महसूल मंत्री झालाय, कधीपर्यंत जिल्ह्याची नवीन जिल्ह्याची घोषणा होईल? खरंच म्हणजे मला याचं आशीर्वाद की ज्यांच्यावर दायित्व होतं अनेक वर्ष जे या खात्याची जबाबदारी सांभाळत होते जिल्ह्यातलेच आपले मंत्री होते, मला वाटतं त्यांना ते काही दायित्व निभावता आलं नाही. आता हा विषय माझ्या दृष्टीने आता मी नवीनच या खात्याचा मंत्री झाल्यामुळे त्याच्या सगळे बाबी त्याचा तपासून पाहावं लागतील. जिल्हा विभाजनाला त्या संदर्भात अनेक वेळा चर्चा झाली आणि मला वाटतं की एकच निर्णय त्यावेळी ठाणे जिल्ह्यात विभाजना झाला ठाणे आणि पालघर करताना. आता त्याच्यामध्ये काय मेरिट डिमेरिट आहेत म्हणून त्या खात्याची जबाबदारी सांभाळल्याच्या नंतर ते एकदम मी तपासून घेईल आणि मग काय वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे जे काही आवश्यक काही निर्णय करायचे असेल. परंतु मला वाटतं जिल्हा विभाजनापेक्षाही आता राज्याला या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारनं ज्या राज्याची अधोगती केलेली आहे, राज्य पूर्णतः राज्याचं सर्व आघाडीचं काम ठप्प झालं होतं, ते पूर्वत राज्याला पूर्वभरून आणण्याच्या दृष्टीने मला अधिक प्राधान्य देण्याची आवश्यकता. सुरेश थोरात यांच्या विरोधात धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, ते माजी महसूल मंत्र्यांचे नातेवाईक देखील आहेत, काय वाटतं हे राजकारणाचं स्तर कुठे झालं? ते मला वाटतं माहिती मी आता जी मला मिळाली त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे त्याच्यात पोलीस तपास करतायत. परंतु मला वाटतं जो उच्छाद वाळूबापाने मांडलेला होता संपूर्ण राज्यभर, तहसीलदारांच्या अंगावर गाड्या घालायच्या, त्यातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या, तर तो त्या सगळ्या वाळूबाफ्यांना तर धडा शिकवायचा हे तर मी निश्चित केलेलं आहे. परंतु या घटनेमध्ये मागे सुद्धा हे वाळूबाफेच आहेत, त्यांची नावं समोर येत आहेत. तर वस्तुस्थिती काय मला माहीत नाही, ते पोलीस विभाग चौकशी करत मी माहिती घेतोय.